बारामतीमध्ये दमदाटी करून बोगस मतदान सुरू, योगेंद्र पवार यांची आई शर्मिला पवार यांचा आरोप. शर्मिला पवार यांनी आरोप केलेल्या बारामतीमधल्या मतदान केंद्रावरती अजितदादा दाखल, अजित पवारांकडून आरोपांचं खंडन. माध्यमांशी बोलताना अजित पवार ओरिजिनल मोडमध्ये, शर्मिला पवार यांच्या आरोपांवरती प्रतिक्रिया देताना अजित पवारांकडून हातवारे. नांदगावमध्ये सुहास कांदे यांनी बोलावलेल्या मतदारांना समीर भुजबळ यांनी अडवलं. दोन गटात झालेल्या जोरदार राड्यानंतर चौकशी करून नागरिकांना मतदान केंद्रावरती पाठवलं. नांदगावमध्ये सुहास कांदे यांनी समीर भुजबळ यांना जिवे मारण्याची दिली धमकी. आज तुझा मर्डर फिक्स असं म्हणत कांदेंनी धमकावल्याचा भुजबळांचा आरोप. धमकी कार्यकर्त्याला दिली होती, चुकीचा व्हिडिओ व्हायरल करण्यात येतोय. समीर भुजबळ यांना दिलेल्या धमकीच्या व्हिडिओनंतर सुहास कांदे यांचं स्पष्टीकरण. धुळे शहर विधानसभा मतदारसंघातील शिवाजी हायस्कूल परिसरात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून पैशांचं वाटप, वंचितचा आरोप. वंचित आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, दोन जणांना घेतलं ताब्यात. कोल्हापूरमध्ये राजेश क्षीरसागर आणि सतेज पाटील समर्थकांमध्ये बाचाबाची. टेमलाईनवाडी उड्डाणपूल इथे राजेश क्षीरसागर मतदान केंद्रावरती जात असताना घडला प्रकार. वरळीमध्ये मनसेनं महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं खोटं पत्रक पाठवलं. मनसे कार्यकर्त्यांचा आरोप, शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाला मनसे कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की. नाशिकच्या इगतपुरी मतदारसंघातील तळेगावमध्ये गोंधळ. मतदान केंद्रावरती मतदान केलेल्या उमेदवाराला मत न जाता दुसऱ्या उमेदवाराला मत जात असल्याचा आरोप. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू. संभाजीनगरच्या घटामरी गावामध्ये शिंदे आणि ठाकरे गटात हाणामारी. अब्दुल सत्तार यांच्या शाळेतील शिक्षक हे बोगस मतदान करून घेत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप. परळी विधानसभा मतदारसंघामध्ये बोगस मतदान होत असल्याचा शरदचंद्र पवार पक्षाचा आरोप. बँक कॉलनी परिसरामध्ये मतदान केंद्रावरती 3 ते 4 जणांकडून शरदचंद्र पवार पक्षाच्या माधव जाधव यांना मारहाण. सोलापूरच्या बार्शीमध्ये मतदान केंद्रावरती ईव्हीएम मशीनचा मतदान करतानाचा व्हिडिओ व्हायरल. मतदान केंद्रामध्ये मोबाईलवरती बंदी असताना देखील या उमेदवाराला मतदान करताना व्हिडिओ काढला, संबंधित व्यक्तीवरती गुन्हा दाखल. कर्जत जामखेडच्या निवडणुकीमध्ये बारामती अॅग्रोमधला काळा पैसा. आमदार अमोल मिटकर यांचा आरोप. 23 तारखेच्या मतमोजणीनंतर रोहित पवारांचा खेळ खल्लास झालेला असेल, मिटकरींची टीका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सहकुटुंब केलं मतदान. कोपरी 5 पाखाडीमधून शिंदे उमेदवार. देवेंद्र फडणवीसांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार. नागपूर दक्षिण पश्चिममधून देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या रिंगणात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमधील महाल परिसरामध्ये बजावला मतदानाचा हक्क. महानगरपालिकेच्या टाउन हॉल इथे केलं मतदान. भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बजावला मतदानाचा अधिकार. मतदानाच्या आधी बावनकुळेंनी घेतलं कोराडीमधील महालक्ष्मीचं दर्शन. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सहपरिवार बजावला मतदानाचा अधिकार. अमित ठाकरे, शर्मिला ठाकरेंसह राज ठाकरेंच्या मातोश्रींनी देखील केलं मतदान. सिद्धिविनायक परिसरामध्ये सदा सरवणकर आणि अमित ठाकरेंमध्ये हस्तांदोलन. माहीम मतदारसंघामध्ये दोघांमध्येही काटेकी टक्कर. वांद्रे पूर्वमध्ये उद्धव ठाकरे यांनी बजावला मतदानाचा अधिकार. यावेळी आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी केलं मतदान. वरळी कोळीवाड्यामध्ये आदित्य ठाकरेंकडून बूथची पाहणी. मतदान प्रक्रिया व्यवस्थित पार पडते की नाही याची पाहणी. वरळीमध्ये आदित्य ठाकरे विरुद्ध मिलिंद देवरा विरुद्ध संदीप देशपांडे अशी तिरंगी लढत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क. काटेवाडीमधील जिल्हा परिषद शाळेमध्ये जाऊन पवारांनी केलं मतदान. बारामतीमध्ये अजित पवार आणि त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्यात लढत. युगेंद्र पवार यांनी बजावला मतदानाचा अधिकार. बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांची प्रतिष्ठापना. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून आईसोबतचा फोटो पोस्ट. आज मतदानाचा हक्क बजावण्याचा दिवस.
अजित पवारांचं फोटोला कॅप्शन. बारामतीमध्ये योगेंद्र पवार यांनी घेतली अजित पवारांची आई आशालता पवार आशाताई पवार यांची भेट. आशाताई पवार यांच्याकडून योगेंद्र पवार यांना आशीर्वाद. शरद पवारांनी बारामतीमध्ये बजावला मतदानाचा हक्क. माळेगाव केंद्रावरती सपत्नीक प्रतिभा पवार यांच्यासह केलं मतदान. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांचं मतदान. यावेळी रेवती सुळे यांनी सुद्धा बजावला मतदानाचा अधिकार. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना केलं सुकडी गावामध्ये मतदान. लोकशाहीच्या या पर्वामध्ये प्रत्येक नागरिकांनी सहभागी होण्याचं पटोलेंचं आवाहन. साकोलीमधून पटोले निवडणुकीच्या रिंगणात. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची पत्नी आणि तीन मुलांसह बजावला आपल्या मतदानाचा हक्क. ब्रह्मपुरी शहरातल्या देलनवाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये सहकुटुंब केलं मतदान. अमरावतीमध्ये आमदार यशोमती ठाकूर यांनी बजावला मतदानाचा हक्क. तिवसा विधानसभा मतदारसंघातून यशोमती ठाकूर चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी बजावला मतदानाचा हक्क. जालन्यामधील गोरी गंधारी गावामध्ये मनोज जरांगेंनी केलं मतदान. मुंडे परिवारानं नाथरा या त्यांच्या मूळ गावी मतदानाचा हक्क बजावला. पंकजा मुंडे धनंजय मुंडेंसह प्रीतम मुंडे आणि त्यांच्या आई प्रज्ञा मुंडे यांनीही केलं मतदान. संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातल्या रामनगरमध्ये केवळ 4 जणांचं मतदान. स्मशानभूमीची मागणी करूनही पूर्ण न झाल्यानं निर्णय गावकऱ्यांचा. मतदानावरती बहिष्कार. अमरावतीच्या मेळघाट परिसरामध्ये 6 गावांचा निवडणुकीवरती बहिष्कार. मूलभूत सुविधा पाणी रोड नावे आणि वीज नसल्यानं नागरिक आक्रमक. अकोला पश्चिम मतदारसंघातील आदर्श कॉलनीमधील मतदारांची नावं यादीतून गहाळ. अनेक मतदारांचा हिरमोड. मतदान अधिकारीचं 2 नंबरचं बटन दाबायला सांगत असल्याचा आरोप. तुळजापूर तालुक्यामध्ये वडगाव लाखमधील केंद्रावरती घडला प्रकार. मात्र असा कोणताही प्रकार होत नसल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. कल्याणमधल्या लोकग्राम परिसरामध्ये मतदान केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावरती ठिकठिकाणी 4 नंबरचा आकडा लिहिण्यात आलेला. एका उमेदवाराची निशाणी ही 4 नंबरवर असल्यानं या ठिकाणी मनसे आक्रमक. कारवाईची केली मागणी. धुळ्यातल्या शिरपूरमधील थारनेर पोलिसांनी एका कंटेनरमध्ये 10,000 किलो चांदीच्या विटा सापडल्या. त्याची किंमत 94.68 कोटी रुपये. सदरचा माल HDFC बँकेचा असल्याची माहिती समोर. पुण्यामध्ये जास्तीत जास्त जणांनी मतदान करावं यासाठी हॉटेल मालकांकडून अनोखी ऑफर. दुर्गा कॅफेमध्ये मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मोफत कॉफी. चंद्रकांत पाटलांनीही घेतला कॉफीचा आनंद. सांगलीमध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी हरमन चहावाल्याकडून खास मोहीम. मतदानाचा हक्क बजावा हरमन चहा 5 रुपये फक्त अशी त्यांची ऑफर. मुंबईतल्या कलिनामध्ये वधूवरांनी बजावला मतदानाचा हक्क. आधी बोटाला शाही आणि मग लगीन घाई असं म्हणत नवरा नवरीनं केलं मतदान. डोंबिवलीमध्ये 91 वर्षीय आजीनं बजावला मतदानाचा हक्क. लक्ष्मी पेंडसे आजीनी मतदान करून तरुणांच्या समोर ठेवला आदर्श. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.